रित्या टीवी अभिनेत्री तुनिशा शर्मा ने आत्महत्या केली। मित्र जिशा शिजान खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर टीवी अभिनेत्री तुनिशा शर्मा ने आत्महत्या केली। या सता गुन्ह्यात मित्र शिजान खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अभिनेता शिजान खान पोलिसांच्या ताब्यात आहे। तर दोघांचे प्रेम संबंध असून नैराश्यातून तुनिशाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येते। तर टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा ने आत्महत्या केली असून मित्र शिजान खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर अभिनेता शिजान खान पोलिसांच्या ताब्यात आहे। रात्री उशिरा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। तर दोघांचे प्रेम संबंध असून नैराश्यातून तुनिशाने आत्महत्या केल्याची माहिती मिळते। टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने आत्महत्या केली। तिच्या आत्महत्यामुळे आता टीव्ही क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। मित्र शिजान खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर अभिनेता शिजान खान पोलिसांच्या ताब्यात आहे। पोलिसांनी त्याला रात्री उशिरा ताब्यात घेतलंय। दोघांचे प्रेम संबंध असून नैराश्यातून तुनिशाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येते। टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने आत्महत्या केली। तिच्या आत्महत्यामुळे टीव्ही क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। मित्र शिजान खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अभिनेता शिजान खान पोलिसांच्या ताब्यात आहे। शनिवारी रात्री त्याला उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर दोघांचे प्रेम संबंध असून नैराश्यातून तुनिशाने आत्महत्या केल्याची माहिती मिळते। तर आपल्या सोबत वसईचे प्रतिनिधी जयराज राजिवडे हे जोडले गेलेले आहेत। राजिवडे, काय सांगाल आता या तुनिशा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात एक नवी माहिती समोर येते। जी शिजान खान याला अटक करण्यात आलेली आहे आणि दोघांचे प्रेम संबंध असून तिने नैराश्यातून ही आत्महत्या केल्याची माहिती मिळते। नक्कीच नक्कीच, काल ही पूर्ण जी काही घटना घडली, काल संध्याकाळच्या सुमारास जी काही घटना घडलेली आहे त्यानंतर तिच्या स्थानिक वाली पोलिसांनी सुनिशा शर्मा इथचा जो प्रियकर होता खान त्याला ताब्यात घेतलेलं आहे। एकूणच ही पूर्ण माहिती जी आहे ती सुनिशा शर्माच्या आईने पोलिसांना दिलेली होती। का दोघांचं शूटिंग शूटिंग एक कार्यक्रमात एक काम करत होते पण मात्र त्यांचा प्रयोग प्रेम प्रकरण पण प्रेम संबंध दोघे जण होते। आणि एकूणच या पूर्ण घटनेचा तपशील पाहायला गेला तर या पूर्ण घटनेमध्ये आता वाली स्थानिक वाली पोलीस काय निष्पन्न करते पाहणं महत्त्वाचं। मला थोडं थांबवते, तर टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने आत्महत्या केली आहे। मित्र शिजान खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अभिनेता शिजान खान पोलिसांच्या ताब्यात असून दोघांचे प्रेम संबंध असून नैराश्यातून तुनिशाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येते। तिच्या आईने पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली होती आणि याच तक्रारीच्या आधारे शिजान खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं।